रात्रभर कोसळलेला मुसळधार पावसामुळे मुंबईचं उपनगरामध्ये काही दुर्घटनाही घडल्या. या दुर्घटनेत 32 जणांचे बळी गेले. 3 ठिकाणी घरांवर भिंत दरड कोसळण्याच्या घटना घडल्यात. पावसामुळे चेंबूरच्या भारतनगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली. यात अनेक घरांचं नुकसान झालं तर 21 जणांचे जीव या दुर्घटनेमध्ये गेलेत. दुसरीकडे विक्रोळी सूर्यनगर इथे पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसानं 7 ते 8 घरं कोसळली. यात 10 जणांचा मृत्यू झालाय. तर भांडुपच्या अमरकोर शाळा परिसरात भिंत कोसळून 16 वर्षांचा एक मुलगा ठार झाला. चेंबूर दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन संपलेलं आहे, मात्र अजूनही धोका कायम आहे, त्यामुळे काही जणांना स्थलांतरित केलंय. एनडीआरएफचे डिप्युटी डायरेक्टर आशिष कुमार यांनी ही माहिती दिली. 23 जणांना बाहेर काढण्यात आलं, त्यातले 21 मृतदेह आहेत. 2 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप दुर्घटनांमध्ये 32 जणांचा मृत्यू झाला. चेंबूर आणि विक्रोळी दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं 5 लाखांची मदत जाहीर केली. तर जखमींवर राज्य सरकार मोफत उपचार करणार आहे. दरम्यान केंद्र सरकारनंही मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. मुंबईतल्या विक्रोळी सूर्यनगर इथल्या दुर्घटनेनंतर महानगरपालिका प्रशासनानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोर्ड दाखवलं. दुर्घटना घडली ती जमीन जिल्हाधिकाऱ्यांची आहे. इथल्या संरक्षक भिंती तत्काळ दुरुस्त कराव्यात असं पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं होतं, असं अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलंय. तसंच पावसाळ्यापूर्वी स्थानिकांना नोटीसही दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या परळ भागातील जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं. रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. परळच्या टाटा कंपाऊंड चाळीमध्ये जवळपास गुडघ्या भरून अधिक पाणी घरामध्ये दिसतंय. दरवर्षीची ही परिस्थिती असल्याचं नागरिक सांगतायत. आता पाऊस थांबला असला तरी घरात शिरलेलं पाणी काढण्याचं दिव्य काम करताना नागरिकांची दमछाक होते. ही दृश्यात माटुंगा रेल्वे स्थानकाच्या बाहेरची. सकाळी 7 वाजेपर्यंत या भागात अशाच प्रकारचं पाणी साचलं होतं. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं वाहतूक कमी होती, मात्र अनेकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. मुंबईतल्या हिंदमाता परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं. सकाळी पावसानं काहीशी विश्रांती घेतली, त्यानंतर साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ लागला. मुंबईतील सायन गांधी मार्केटमध्ये कमरे एवढं पाणी साचलं होतं. याच रस्त्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ उडाली, तर वाहतूकदारांनाही या पाण्यातून गाड्या काढणं कठीण झालं होतं. काहींनी या पाण्यातून गाड्या घालण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची वाहनं बंद पडली. जरा जरी मुसळधार पाऊस झाला, या ठिकाणी पावसाचं पाणी साचतं हे नित्याचंच झालंय. मुसळधार पावसामुळे भांडुपच्या कोकणनगरमध्ये ही परिसर जलमय झाला होता. प्रचंड पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं. घरात पाणी शिरल्यामुळे रात्रभर पाण्याचा उपसा करण्यातच मुंबईकरांचा वेळ गेला. घरात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. उत्तर मुंबईतल्या कांदिवली भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. रात्र शांत झोपेची असते, मात्र काल रात्रभर पडलेल्या पावसामुळे कांदिवलीकरांची कालची रात्र ही वैऱ्याची ठरली. घरात पाणी शिरल्यानं अनेकांचं मोठं नुकसान झालं. मुसळधार पावसामुळे बोरिवलीतील सखल भागामध्ये अचानक पाणी साचलं. रात्रीची वेळ असल्यामुळे काही काळाच्या आतच घरात पाणी आलं, त्यामुळे रहिवाशांना घरातील वस्तू वाचवता आल्या नाहीत. जागोजागी गाद्यांचे खच पडलेले दिसत आहेत, त्यामुळे बोरिवलीतील एकसर गावात राहणाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं. मुंबईतल्या बोरिवलीतील शांतीवनमध्ये शनिवारची रात्र भयानक होती. या पावसात लोकांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. सगळीकडे पाणीच पाणी साचलं होतं. या पाण्याच्या भल्या मोठ्या लोंढ्यात हरिण सापडलं आणि त्यालाही या पाण्यातूनच वाट काढावी लागली. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासकडे आहेत. रात्रीच्या वेळी सारा परिसर जलमय झाला होता, त्यातून हरणानं प्रवास केला. मुंबईसह वसई विरारमध्ये कोसळलेल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं पश्चिम मार्गावरील लोकल सेवा अर्धा ते 1 तास उशिरानं धावत होती. त्यामुळे वसई नालासोपारा विरार रेल्वे स्थानकात अनेक रेल्वे प्रवासी सकाळपासूनच ट्रेनच्या प्रतीक्षेत होते. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यानं अनेकांनी साचलेल्या पाण्यातूनच कामाचं ठिकाण गाठलं, तर काहींनी मात्र घरचा रस्ता धरला. पावसामुळे रखडलेली मध्य रेल्वेची वाहतूक आता सुरळीत झालेली आहे. मध्य हार्बर ट्रान्स हार्बर वाहतूक सुरू झालेली आहे. रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली होती, मात्र आता मध्य हार्बर ट्रान्स हार्बर वाहतूक सुरळीत आहे. CSMT ते ठाणे आणि ठाणे ते कर्जत तसंच हार्बर लाईन वाहतूक देखील व्यवस्थित सुरू आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. निलंगा तालुक्यातील कर्नाटक सीमेवरच्या औरात शहाजनीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. एका तासात तब्बल 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं. तर औरात शहाजनीतून जाणाऱ्या लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं. शेतीचंही मोठं नुकसान झालं. तेरणा नदीवरच्या तगरखेडा आणि औरात शहाजनी इथल्या दोन्ही बंधाऱ्यांचे काही दरवाजे उघडण्यात आले. बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ, कुंभेफळ, देवळा, राडी, मुळेगाव, तांडा, धानोरा, पाटोदा या गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं. पाटोदा परिसरातील लेंडी नदीला पूर आला तर राडी परिसरातील रानोबा नदीलाही पूर आला. वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे कारंजा शहरातील अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं आहे. आठवड्यापासून थांबलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग आज बघायला मिळाली. वर्धा शहरासह कारंजात पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारंजा साहूर मार्गावरील सावरडव नजीकचा पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. पुलाच्या काठ्यावर उभं राहून लोक पूर ओसरण्याची वाट बघत आहेत. चंद्रपुरात प्रचंड उकाड्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार सरींनी शहरासह जिल्ह्याला झोडपून काढलं. गेले काही दिवस पावसानं दडी मारली होती. अर्ध्या तासापासून कमी वेळात अधिक बरसलेल्या पावसानं शहरातील जनजीवन मात्र विस्कळीत झालं. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अमरावती जिल्ह्यातही संध्याकाळी मुसळधार पाऊस झालेला आहे. भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. खारतळे गाव इथं पाण्याखाली गेलेला पूल ओलांडताना काका पुतण्या वाहून गेले. चांदूर बाजार रोडवरील पुजदा येथे पुलावरून पाणी वाहत असल्यानं या रस्त्यावर 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. तर शिराळा शिवारात शेतात पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली गेली. चिखलदरा, दर्यापूर, अमरावती तालुक्यांनाही पावसानं झोडपलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारपासूनच मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. निर्मला नदीनं ढोक्याची पातळी ओलांडल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रत्नागिरीतल्या संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे फुणगूस येथील शास्त्री खाडीची पाणी पातळी वाढली. संपूर्ण खाडी भागाला पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे. खाडीलगतच्या गावातील शेतात पाणी शिरल्यानं शेतीची कामं अर्धवट टाकून गावकऱ्यांना माघारी फिरावं लागलं. पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झालं. आता पाऊस कमी झाल्यानं पाणी ओसरायला सुरुवात झाली. रत्नागिरीमध्ये पुरामुळे झाड पडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. रत्नागिरीजवळील पावसमधील गौतमी नदीला पूर आला. यात नदी किनारी असलेलं 150 ते 200 वर्षांपूर्वीचं हेळ्याचं झाड कोसळून पडलं. वाहून जाणाऱ्या भाताच्या लोंब्या वाचवण्याच्या प्रयत्नात असलेले 2 शेतकरी यातून बालंबाल बचावलेत. पडलेलं झाड सुभाष लिंगायत, सुयोग आणि विजय लिंगायत यांच्या शेतात वाहत आल्यामुळे शेतीचं नुकसान झालं. रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाच्या सखल भागात पाणी साचलंय. गौतमी नदीची पाणी पातळी वाढल्यानं समाधी मार्गावरील भागामध्ये देखील पाणी शिरले. पावसानं उसंत घेतली असून सखल भागातील पाणी आता ओसरायला सुरुवात झाली. अजूरी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. रत्नागिरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टेंभे पूल पाण्याखाली गेलेला आहे. पावसामुळे काजळी नदीला पूर आला आहे. नदीचं पाणी आसपासच्या सखल भागात शिरलं. त्यावेळी टेंभेपूल भागातील समाज मंदिर भागापर्यंत पाणी शिरलं होतं, मात्र पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे आता पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी इथं पुन्हा दरड कोसळली. डोंगरावर बांधलेली संरक्षक भिंत आणि मातीचा ढिगारा घरांवर आल्यानं 3 ते 4 घरांचं नुकसान झालं. या घरातील कुटुंबांचं आजूबाजूच्या मिळून 8 कुटुंबातील 35 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या घटनेत कुणी जखमी झालं नाही. 2 दिवसांपूर्वी याच ठिकाणी दरड कोसळून एका घराचं नुकसान झालं होतं. रायगड जिल्ह्यात दुपारी 4 नंतर पावसाचा जोर वाढला. कर्जत खालापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. कोपुलतील शिळफाटा परिसर, डीसी नगर तसंच रसायनीजवळील पाताळगंगा MIDC भागातही पाणी साचले. लोकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. दक्षिण रायगडमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट आहे. नवी मुंबई विमानतळ बाधित गावातही पाणी शिरलेलं आहे. मुसळधार पावसामुळे डुंगी गाव जलमय झाले, त्यामुळे संतप्त महिलांकडून रस्ता रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिडको दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नवी मुंबईमध्ये संध्याकाळी पावसाचा जोर वाढला. सखल भागात रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली. ऐरोली रेल्वे ब्रिज, वाशी पाम बीचवर पाणी साचलं. कोपरखैरणे, ऐरोलीमध्ये पावसाचा जोर जास्त होता. 9 तासात 58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
कल्याण डोंबिवली परिसरातही पावसाची येजा सुरू आहे, मात्र संध्याकाळनंतर या भागात पावसाने चांगला जोर धरला, त्यामुळे डोंबिवली स्टेशन परिसरात नेहरू रोड भाजी मार्केट परिसरात गुडघाभर पाणी साचलं होतं. तासाभराच्या पावसात साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेनं केलेल्या नाली सफाई आणि गटारी सफाईची दाव्यांची मात्र चांगलीच पोलखोल झाली. पुण्यातही रिमझिम पाऊस झाला आहे. मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन झालं आहे. शहराचं धरण क्षेत्रातही पाऊस झाल्यानं दिलासा मिळाला आहे. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होतं. उकाड्यापासून हैराण असलेल्या पुणेकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पालघर जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर पाऊस कोसळत होता, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, कांक्राटी या नदीचे पाणी पातळी वाढलेली आहे. ढाणातील कांक्राटी नदीला पूर आल्यानं पाणी हे डहाणू शहरातील दुकानात घरांमध्ये शिरलेलं आहे. नदीवरील पुलाचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बोईसर, डहाणू या भागामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं सफाळे येथील नंदाडे गावात देखील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. मात्र इथल्या 40 ते 50 घरातील लोकांना सुखरूप स्थळी हलवण्यात आलेलं आहे. स्थलांतरितांच्या राहण्याची सोय शाळेत करण्यात आलेली आहे. आता काही प्रमाणात पावसानं विश्रांती घेतली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत, त्यामुळे गेल्या 24 तासात 24,267 दशलक्ष लिटर इतकं पाणी वाढलं आहे. तलाव क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळणार आहे. सर्व साती तलाव पूर्ण भरण्यासाठी 14.5 लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या आणि मुंबईतच असणाऱ्या 2 तलावांपैकी महानगरपालिकेचा विहार तलाव भरला आहे. याची साठवण क्षमता ही 27,698 दशलक्ष लिटर इतकी आहे. महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान 2 तलावांपैकी एक आहे. त्यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. मुंबईत भांडुपच्या पंपिंग स्टेशनमध्ये देखील पाणी शिरलं, त्यामुळे दिवसभर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी पुरवठा खंडित झाला. पंपिंग स्टेशनमधलं पाणी काढून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं महानगरपालिकेने सांगितलं आहे. मुंबईतल्या पाणी पुरवठ्यावर उद्याही परिणाम होण्याची शक्यता आहे. पाणी उकळून प्या आणि गाळून प्या असं आवाहन महानगरपालिकेने केलं. मुंबई महानगरपालिकेच्या 6 उदंचन केंद्रांनी 10 तासात तब्बल 442 कोटी लिटर पाणी उपसले अशी माहिती अतिरिक्त मालिका आयुक्त पी वीररासू यांनी दिलेली आहे. वरळी परिसरातील लवग्रो पंपिंग स्टेशनद्वारे 102 कोटी लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. पालिकेच्या 6 उदंचन केंद्रांमध्ये मोठ्या क्षमतेचे 43 पंप आहेत. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत साचणारं पाणी खेचून समुद्रात सोडण्याचं काम हे पंप अवैधपणे करतायत. राज्यासह देशातील विविध भागात पावसानं धुमाकूळ घातलाय. बिहारच्या पटण्यातही मुसळधार पावसानं कहर केला. शहरातील रस्त्यांवर पाणी भरलं आहे, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. 8 तासाच्या पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलंय. अनेक वाहन चालकांची बंद पडलेली आहेत. विधान भवनातही पावसाचं पाणी शिरलं. विठू माऊलीचा गजर म्हणजे